मिनरल वाला नमक। नमस्कार, टॉक टाइम मध्ये मी दीप्ती लेले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। टॉक टाइम मध्ये आज आपण बोलणार आहोत वंध्यत्व उपचार या विषयावरती, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत डॉक्टर नरहरी मळगावकर। आपण सुरुवातीला त्यांचं स्वागत करूया। नमस्कार सर, टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत आहे। डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे। डॉक्टर मळगावकर हे रिलायन्स लाईफ सायन्स मुंबई इथे आयव्हीएफ विभागामध्ये कार्यरत होते। पुढे जाऊन त्यांनी भारतातील प्रसिद्ध आयव्हीएफ तज्ञ डॉक्टर बी एन चक्रवर्ती कलकत्ता यांच्यासोबत काम केलं। या प्रदीर्घ अनुभवानंतर डॉक्टर मळगावकर यांनी सिंगापूरमधून आपलं आयव्हीएफ या विषयात उच्च शिक्षण मिळवलं। याच काळात त्यांनी जगविख्यात आयव्हीएफ तज्ञ डॉक्टर पी सी वोंग यांच्यासोबत अनेक वंध्यत्व निवारण करण्याचे अनुभव तसंच कौशल्य प्राप्त केलं। पुढे जाऊन डॉक्टर नरहरी मळगावकर यांनी नाशिक शहरामध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू केलं। याच माध्यमातून डॉक्टर मळगावकर यांनी आजपर्यंत हजारो दाम्पत्यांना मातृत्व पितृत्वाचा अवर्णनीय असा अनुभव दिलेला आहे। याची दखल घेत 2016 साली सिंगापूर इथे बीईआरजी या संस्थेकडून बेस्ट हॉस्पिटल फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। आयव्हीएफ क्षेत्रात विशेषतेमुळे 2017 साली दुबई इथे यूआरएस एशिया वन या जागतिक दर्जाचा बिझनेस मॅग्झिन या संस्थेकडून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला पुरस्कार देऊन डॉक्टर नरहरी मळगावकर यांना गौरवण्यात आलं। या सन्मानानं वैद्यकीय क्षेत्रात नाशिकचं नाव सुद्धा विदेशात झळकलं। त्यामुळे आज आपण डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्याकडून वंध्यत्व उपचार या विषयावरती माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यालाही जर काही शंका असतील तर आपण 6689923 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या शंका विचारू शकता। 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी। आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्याकडनं वंध्यत्वावरचे उपचार या विषयावरती। डॉक्टर, इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व हा प्रॉब्लेम नक्की काय असतो याविषयी सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सांगाल का? नक्की। आता जसा देखते आपला टॉपिक आहे वंध्यत्व आणि उच्च उपचार पद्धती। सो वंध्यत्व किंवा याला आपण इन्फर्टिलिटी आपण असं म्हणतो, तर हे नक्की काय असतं हे माहीत असणं आपल्याला फार गरजेचं आहे। सो बेसिकली एक डेफिनेशन असते। सो डेफिनेशनमध्ये जर आपण प्रमाणे गेलो तर जेव्हा एक कपल लग्नानंतर एक वर्ष बरोबर राहून त्यांचे अनप्रोटेक्टेड रिलेशन जर होत असतील आणि तरी एक वर्षापर्यंत जर आपत्तीप्राप्ती होत नसेल, सो त्या कंडिशनमध्ये आपण इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाला आपण असं म्हणू शकतो। सो या कंडिशनमध्ये जवळपास बघितलं तर 80% लोकांना प्रेग्नन्सी राहते, तर 20% पेशंट लोकांना प्रेग्नन्सी राहत नाही। सो अशा कपल्स जेव्हा त्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करताय पण एक वर्षापर्यंत प्रेग्नन्सी राहत नाहीये, सो अशा कपल्सला आपण जनरली आपण म्हणतो इन्फर्टिलिटी हा प्रॉब्लेम असू शकतो। बरोबर। आणि मग हे इन्फर्टिलिटी हा जो प्रॉब्लेम आहे तो निवारण्यासाठी सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती अवेलेबल असतीलच, तर अशा कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत त्याविषयी सुद्धा आम्हाला सांगा। नक्की। आता उपचार पद्धती म्हटलं तर नंबर ऑफ उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल असतात। सो बेसिकली जसं मी सांगितलं, एक वर्षापर्यंत जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर ऍटलिस्ट पहिले इन्व्हेस्टिगेशन पार्ट करणं हा फार गरजेचं आहे। आणि जेव्हा रिपोर्ट्स आपल्याकडे रिपोर्ट्समध्ये हजबंड आणि वाईफ दोघांचे रिपोर्ट सायमल्टेनियसली बरोबर करण्याची ही फार महत्वाची गरज असते। सो जेव्हा हे रिपोर्ट झाले त्याच्यानंतर नंबर ऑफ उपचार पद्धती अवेलेबल असतात, स्टार्टिंग फ्रॉम बेसिक्स ज्यांना आपण म्हणतो प्लॅन रिलेशन्स, त्यांना सगळे रिपोर्ट नॉर्मल असतील तर समजून सांगणं गरजेचं आहे कोणत्या पिरियडमध्ये रिलेशन्स ठेवले गेले पाहिजेत। त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलं तर आयुआय इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन ज्याला आपण असं म्हणतो, आणि त्याच्यापुढे जर गेलं तर आपण ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये आयव्हीएफ उपचार पद्धती आहे आणि अतिप्रकट टेस्ट ट्यूब बेबी अशा उपचार पद्धती आहे। सो त्याच्यामध्ये इक्सी झालं, इमसी, पिक्सी, लेझर असिस्टेड हॅचिंग, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर, क्रायोप्रिझर्वेशन ऑफ गॅमेट्स, त्याच्यामध्ये आपण क्रायोप्रिझर्वेशन ऑफ स्पर्म, ओसाइट्स, सी बीच आपण गोठून ठेवू शकतो किंवा एम्ब्रियोज आपण गोठवू ठेवू शकतो। आणि त्याच्या पुढे जर आपण विचार केला तर डोनर्स प्रोग्राम असतात। सो त्याच्यामध्ये आपल्याकडे स्पर्म बँक असते, त्याच्यानंतर ओसाइट डोनेशन ज्याला सीबीजदान आपण म्हणतो किंवा गर्भदान, आणि पुढे त्याच्याबद्दल बघितलं तर आपण सरोगसी ज्याला बदली मत आपण असं म्हणतो। सो ह्या वेगवेगळ्या उपचार पद्धती ह्या इन्फर्टिलिटीच्या प्रॉब्लेमसाठी अवेलेबल आहेत।
आणि नक्की कोणते रिपोर्ट्स कसे येतात त्याच्यानुसार आपण या उपचार पद्धतीने पुढे जाऊ शकतो. बरोबर, म्हणजे आधी तुम्हाला तपासण्या करून घेतल्यानंतर काही गोष्टी कळू शकतात. तर त्याचप्रमाणे आता तुम्ही जसं म्हणालात तसं की एक आयव्हीएफ ही जी एक पद्धती आहे तर ही नक्की काय असते आणि या पद्धतीचा उपयोग कोणासाठी होऊ शकतो हे आम्हाला सांगा. नक्की, आता दिप्ती आपण बराच विचार करतो सो बरेच जे कपल्स असतात सो याच्यामध्ये काही गोष्टीचं आपण स्टॅट्स बघितले तर 1-2% कपल्स जे आपण 15-20% इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम्स आहे पण 1-2% कपल्स फक्त इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेतायने सामोर येत आहेत कारण त्यांना बरेचसे गैरसमज आहे त्याच्याबद्दल. सो बेसिक जसं आपण विचार करतो आयव्हीएफ, आयव्हीएफ म्हणजे नक्की काय आणि उपचार पद्धती काय आहे, कशा पद्धतीचे बेनिफिट्स मिळू शकतात. तर आयव्हीएफचा जर लॉंग फॉर्म म्हटलं तर इन्व्हिट्रो फर्टिलायझेशन, त्याला सिंपल भाषेत आपण जर विचार केला तर शरीराच्या बाहेर झालेलं फलितीकरण. सो सिंपल जी प्रोसेस गर्भनलिकेमध्ये होते, जे फलितीकरण नॅचरली गर्भनलिकेमध्ये होतंय, सो ते गर्भनलिकेमध्ये न होता आपण काय करतो, जे अंडाशयातले स्थिती जे आहे ते वाढल्यानंतर काढून घेतो शरीराच्या बाहेर, मिश्रांचे शुक्राणू घेऊन त्याचा गर्भ तयार करतो आणि तो गर्भ आपण गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करतो. म्हणजे जी प्रोसेस गर्भनलिकेमध्ये होते ती आपण शरीराच्या बाहेर इन्व्हिट्रो आपण ती करतोय फर्टिलायझेशन, त्याला आयव्हीएफ उपचार पद्धती आपण असं म्हणतो. सो हे नॅचरल सेम बाळ असतं, फक्त नळीमध्ये न राहता ते आपण बाहेर तयार करून ते गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करतो. सो याला आपण आयव्हीएफ उपचार पद्धती आपण असं म्हणतो. आणि जो सेकंड तुम्ही विचारला बॉ ही उपचार पद्धती नक्की कोणाला उपयोगी पडू शकते, सो असा जर आपण विचार केला तर सो याचे नंबर ऑफ इंडिकेशन्स आहे. सर कपल्सला आयव्हीएफ केव्हा लागू शकतं? सो जेव्हा आपण बेसिक ट्रीटमेंट जेव्हा देतोय त्याच्यामध्ये प्रेग्नेसी राहत नाहीये किंवा मल्टिपल वेळा आयुआय केलं जातंय त्याच्यामध्ये प्रेग्नेसी राहत नाहीये किंवा त्याच्यापुढे जर आपण बघितलं दोघं गर्भनलिका जर बंद असतील आणि त्या लॅप्रोस्कोपी करूनही ओपन होत नसतील तर आयव्हीएफ उपचार पद्धती ही अतिशय चांगली उपचार पद्धती आहे. याच्या व्यतिरिक्तच आपण बघितलं तर स्त्रियांमध्ये जर गर्भाशयाचे काही प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यामध्ये नॅचरली प्रेग्नेसी राहत नसेल किंवा अंडाशयाची कॅपॅसिटी कमी असेल किंवा पाळी बंद झालेली असेल ऑलरेडी किंवा त्या कंडिशनमध्ये आपण हायड्रोसाल्पिंग थंडीमध्ये पाणी असेल किंवा त्याला सूज असेल, सो या कंडिशनमध्येही आयव्हीएफ उपचार पद्धती चांगली आपल्याला रिझल्ट देऊ शकते. आणि पुरुषांमध्ये जर विचार केला तर पुरुषांचे जेव्हा शुक्राणू अतिशय कमी असतील तर स्पर्म प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामध्ये मोटिलिटी मॉर्फोलॉजी फंक्शनल कॅपॅसिटी कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक असेल, सो अशा कंडिशनमध्ये आयव्हीएफ उपचार पद्धती अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला देऊ शकते. वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील तरी त्याच्यावरती उपचार पद्धती आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे ती म्हणजे आयव्हीएफ. आपल्याला फोन आलाय डॉक्टर, पहिल्या कार्यक्रमामध्ये प्रितेश जैन बोलतायत आपल्याशी मुंबईहून. नमस्कार प्रितेश. सर नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचार आपला. सर माझ्या मिसेसचं आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली. ओके. गेल्या 2 वर्षापासून मिसेसची पाळी अतिशय इरेग्युलर झाली. ओके. आम्ही एका डॉक्टरांकडून चेकअप केलं तर त्यांनी सांगितलं की त्याची अंडाशयाची पाळी लहान आहे. ओके. आणि भविष्यातील पाळी बंदही होऊ शकते असं सांगितलं. ओके ओके ओके. परंतु आम्हाला बाळ हवं होतं तर यावर नेमका काय होता. ओके ओके फाईन. आता दीप्तीजी जसा प्रितेशजींचा प्रॉब्लेम त्यांनी शेअर केला आहे, सो त्यांच्या मिसेसचं वय 28 वर्ष आहे आणि आता मिसेसची पाळी अतिशय 1-2 वर्षापासून इरेग्युलर झाली आहे आणि चेकअप दरम्यान काही गोष्टी त्यांना फॅक्ट सांगितल्या, अंडाशयाची त्यांनी सांगितलं साईज छोटी आहे. सो बेसिकली या कंडिशनला आपण पुअर ओव्हरियन रिझर्व म्हणतो किंवा प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर आपण असं म्हणतो. सो बेसिकली याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन पार्ट करणं फार महत्वाचं आहे आणि इन्व्हेस्टिगेशन पार्टमध्ये जेव्हा आपण बघतो सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंडाशयाची कॅपॅसिटी खरंच कमी आहे का, तर ती चेक करण्यासाठी आपण 2 गोष्टी चेक करू शकतो. सो एक तर एएमएच लेवल करून बघू शकतो ती लेवल किती आहे, त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट काय करायची हे डिसिजन आपण घेऊ शकतो. आणि सेकंड गोष्ट अँड्रल फॉलिकल काउंट, सोनोग्राफीमध्ये आपल्याला लक्षात येतं जे अंडाशय आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यामध्ये किती अँड्रल फॉलिकल्स आहे, अकॉर्डिंगली आपण त्यांना ट्रीटमेंट ऍडवाइस करू शकतो. तर 2 प्रकारच्या ट्रीटमेंट नॉर्मली अशा कंडिशनमध्ये आपण देऊ शकतो. सो पहिली ट्रीटमेंट जेव्हा आपण म्हणतो तर सिंपल तर थोडीफार कॅपॅसिटी असेल सो त्या कंडिशनमध्ये त्यांनी लॅप्रोस्कोपी करावी, त्याच्यानंतर सुपर ओव्हुलेशन विथ आयुआय ही एक बेसिक ट्रीटमेंट केली त्याच्यातही आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात. आणि त्याच्यापेक्षा तर थोडी ऍडव्हान्स मग अजून कॅपॅसिटी कमी असेल तर ऍडव्हान्स ट्रीटमेंटला त्यांनी फास्ट जाणं गरजेचं आहे कारण अजून वय वाढल्यानंतर ती कॅपॅसिटी अजून कमी होणार आहे. सो त्या कंडिशनमध्ये आयव्हीएफ उपचार पद्धती. सो आयव्हीएफ उपचार पद्धतीमध्ये बेसिकली जेव्हा रिझर्व कमी असतो सो आपल्याला प्री मेडिकेशन 3 महिने देणं फार गरजेचं असतं. सो त्याच्यामध्ये आपण डायट अँड्रोएपिस्टॉन सल्फेट अँड्रोजेल्स ग्रोथ हॉर्मोन्स किंवा आपण जे अंडाशय आहे याच्यामध्ये पीआरपी इंजेक्ट करतो आपण. सो ह्या
अंडाशयामुळे कुठेतरी त्याच्या अंडाशयाची क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये थोडासा फरक पडतो आणि याच्यानंतर ते स्त्रीबीज वाढून आपण काढून घेतो आणि किती स्त्रीबीज मिळतात त्याच्यानुसार आपण ते गर्भ तयार करतो आणि जेव्हा तीन गर्भ चांगल्या क्वालिटीचे तयार होतील तेव्हा ते गर्भ आपण ट्रान्सफर करतो. सो ट्रान्सफर करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये लेझर असिस्टेड हॅचिंग किंवा ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर किंवा सिक्वेन्शियल ट्रान्सफर हे करणं फार महत्वाचं आहे आणि फ्रीझिंग करणं म्हणजे सेम स्टिम्युलेटेड सायकलला ट्रान्सफर न करता ते गोठून ठेवायचे गर्भ आणि ते नॅचरल सायकलला ट्रान्सफर करायचे. सो ह्या पद्धतीच्या जर मोडॅलिटी वापरल्या गेल्या तर अशा कंडिशनमध्ये रिझल्ट अतिशय चांगले मिळतात. एक तिसरा उपचार पद्धती जर अतिशय त्याच्यापेक्षा कमी असेल किंवा मी जसं सांगितलं प्रीमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर असेल सो त्या कंडिशनमध्ये ओसाईट डोनेशन ज्याला आपण स्त्रीबीज सब म्हणतो सो बँकेतून स्त्रीबीज घेऊन मिश्रणाचे शुक्राणू गर्भ तयार करायचा तो त्यांच्या गर्भाशयात ट्रान्सफर करायचा. सो डिपेंड्स ऑन द रिपोर्ट्स कसे येतात त्याच्यानुसार आपण त्यांना उपचार पद्धती अवेलेबल आहे आणि कोणत्या तरी एका उपचार पद्धतीला गेलं तर त्यांनाही नक्की चांगला रिझल्ट मिळू शकतो. नक्कीच म्हणजे त्यांनी योग्य तऱ्हेने येऊन तपासण्या केल्या तर त्यांना तुम्हाला नक्की काय उपचार पद्धतीचा अवलंब करायचा हे तुम्ही सांगू शकता. डॉक्टर पुढचा फोन आलेला आहे आपल्याला स्वाती परब बोलतायत आपल्याशी पुण्याहून. नमस्कार स्वाती. स्वाती नमस्कार आपला प्रश्न विचारा. स्वाती नमस्कार आपला प्रश्न विचारा. स्वाती यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. सर आता तुम्ही म्हणत होतात तसं की बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यामध्ये एक पीसीओ नावाचा एक जो कॉमन सध्या काही जणांमध्ये प्रॉब्लेम दिसतोय तर यासाठी नक्की कुठले उपचार अवेलेबल आहेत तेही आम्हाला सांगा. आता जसं आपण बघतो दीप्ती पॉलिसिस्टिक ओव्हरी हा एक फार कॉमन प्रॉब्लेम आहे. सो जेव्हा आपण बघतो तर ऑलमोस्ट 36% लेडीजला हा प्रॉब्लेम सध्या आहे आणि इट्स द मोस्ट कॉमनेस्ट एंडोक्रिनोलॉजिकल डिसऑर्डर ड्यूरिंग रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. सो ह्या प्रॉब्लेमचे मेन जे सिम्पटम्स असतात इरेग्युलर मेन्सेस असणं आणि ओबेसिटी असणं हर्सुटिझम असणं ते केसं असणं चेहऱ्यावर वगैरे केसं वाढणं वजन वाढणं सो हे मेन सायन्स सिम्पटम्स आपल्याला त्याच्यातून बघायला मिळतात. सो आता याची जे आहे ट्रीटमेंट उपचार पद्धती कशी गेली पाहिजे सो ती फार महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वजन कमी करणं फार गरजेचं आहे. वजन कमी केल्यानंतर बऱ्याच वेळा रिझल्ट चांगले मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल तर लॅप्रोस्कोपी करून डिओज करणं पीसीओ ड्रिलिंग करून आयुआयमध्ये अतिशय चांगले रिझल्ट मिळतात आपल्याला. सो या सिम्पल याने मॅक्सिमम पेशंटला ऑलमोस्ट 85-90% पेशंटला रिझल्ट मिळून जातात आणि जे उरलेले 10-15% पेशंट्स असतात पॉलिसिस्टिक ओव्हरीचे सो जे आयुआयमध्ये पण रिस्पॉन्ड करत नाही किंवा स्त्रीबीज वाढत नाही सो अशा कंडिशनमध्ये आपण आयव्हीएफला जाऊ शकतो आणि आयव्हीएफमध्ये वेगवेगळे अँटॅगोनिस्ट प्रोटोकॉल्स वगैरे असतात फ्रिझोल प्रोटोकॉल्स असतात त्याद्वारे अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट पीसीओमध्ये त्या 10-15% कपल्सलाही मिळू शकते. नक्कीच म्हणजे उपचार पद्धती बऱ्याच आहेत. जाणून घ्यायचं असं डॉक्टर तुमच्याकडनं याही पुढे पण आपण इथे ब्रेक घेणार आहोत. टॉक टाईममध्ये आपण इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्राच्या हितासाठी जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माननीय अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा व दुष्काळ पाहणी दौरा मराठवाड्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. सिमेंट मस्ट बी एकदम सॉलिड हायटेक चिकका माल बिहाइंड इट सागर सिमेंट टोटल सॉलिड. सागर जगातील सर्वात लेटेस्ट सिमेंट प्लांट मध्ये बनतं आणि क्वालिटी चेक करण्यासाठी आम्ही रोबोट आणि एक्सरे अनालायझरचा उपयोग करतो. सागर सिमेंट सॉलिड सिमेंट म्हणजे सॉलिड घर. Lenskart is really good value for money. Lenskart price tag is very competitive. It is not very expensive. Mere family mein 3 bande aur use karte hain. The lenses they are crystal clear. Quality product in a good price. Agar aap usko bahar ke shop kitchen se compare karenge aapko nahi milega. Lenskart par hai buy one get one free starting at ₹999 plus free eye test. Lenskart.com. देवासाठी फुलं प्रसाद सगळं झकास मग अगरबत्ती का बकवास. साधारण अगरबत्तीमध्ये असतात हानिकारक केमिकल्स यामुळे बिघडतं आपलं आरोग्य. सादर आहे उल्लास अगरबत्ती जिवंते सेफ लॅब टेस्टेड फ्रेग्रन्स ने. आता साधारण अगरबत्ती नाही उल्लास घेऊन या. ओ भाई साहब ये सब छोड़ो और ये सुनो. मेरे आप लोग जा कर रहे हैं मुंबई टू जूनागढ़. वीजा है आप लोगों के पास? सुन ब्रो इंडिया में अंदर अंदर घूमने के लिए कोई वीजा की जरूरत नहीं होती. जरूरत पड़ती है. वैसे आप लोग कोई इलीगल इमिग्रेंट्स तो नहीं हो? पासपोर्ट दिखाओ आप. बाजी तेरा पासपोर्ट किधर है? सरदार पटेल जी ये नहीं होते ना तो आज इंडिया छोटे छोटे 562 देशों में बटा होता और हर देश में जाने के लिए आपको वीजा लगवाना पड़ता. अरे छोड़िए भाई सरदार ने हमें एक किया हमने उन्हें क्या दिया? अब तक तो नहीं दिया पर अब दे रहे हैं. दुनिया का सबसे ऊंचा स्टैच्यू
स्टैचू ऑफ यूनिटी। स्टैचू ऑफ यूनिटी गुजरात में बनी विश्व की सबसे ऊंची प्रतिमा का लोकार्पण होगा 31 अक्टूबर 2018 को। अखंड भारत के प्रणेता को राष्ट्र की सर्वश्रेष्ठ श्रद्धांजलि। Incredible India। जेव्हा डोकेदुखीचा होई त्रास फक्त अनसिन दे आराम। अनसिन डोकेदुखीचा फुल स्टॉप। धन्ने धन्ने की हो वर्षा अपार, ओ स्वामी ओ प्रभु खुलता है जब जब कुबेर जी का द्वार। ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आपण बोलतोय डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्याशी, वंध्यत्वावर उपचार या विषयावरती ते आपल्याला माहिती देत आहेत। आणि आपल्याला फोन आलेला आहे दीपक पाटील यांचा जळगाव इथून। नमस्कार दीपक। हा मॅडम, आपला प्रश्न विचारा दीपक। मॅडम ऍक्च्युली आमच्या लग्नाला आता 2 वर्ष झालेत। ओके। आणि मासिक पाळीचा जो प्रश्न आहे तो एकदम तिथं नॉर्मल आहे, क्लिअर आहे। ओके। बट तरी पण अजून आम्हाला काही रिझल्ट मिळालेला नाहीये आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला काही वेळेस, त्यासाठी लागणाऱ्या काही बऱ्याचशा टेस्ट केल्या, एक्सरे पण काढलेले। ओके। पण शेवटी त्यांचा असं त्यांचा निष्कर्ष निघाला की तुम्हाला आपण काय म्हटलं जाते ते लॅप्रोस्कोपी करावं लागेल। सॉरी। ओके ओके। तर हाच एक दिलेला आहे त्यांनी। ओके। बाकी रिपोर्ट नॉर्मल आहेत? हो, सगळे नॉर्मल आहेत। ओके ओके, फाईन इनफ। स्वतः दीप्तीजी, जसा दीपकजींचा क्वेश्चन आहे, सो याच्यामध्ये लग्नाला 2 वर्ष झाले आहेत त्यांच्या आणि रिपोर्ट्स केलेत सर्व नॉर्मल आहेत। त्यांनी सांगितलं एक्सरेचा पण त्यांनी उल्लेख केला, तर एक्सरे पण नॉर्मल आला आहे। त्याला एक्सरे एचएचजी आपण असं म्हणतो, हिस्टोसल्फिंगोग्राफी। सो याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो तर सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही प्रेग्नेसी राहत नाहीये। सो त्या कंडिशनमध्ये आपण 2-3 गोष्टी करणं फार गरजेचं असतं। एक तर एक्सरे जो असतो तो एवढा आपल्याला रिलायबल नसतो। सो गोल्ड स्टँडर्ड याच्यासाठी मानलं जातं लॅप्रोस्कोपी। सो लॅप्रोस्कोपी इज अ गोल्ड स्टँडर्ड। सो याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होता, म्हणजे तुमचं गर्भाशय कसं आहे, आतून बाहेरून गर्भनलिका उघड्या आहे, बंद आहे, फंक्शन आहे नाही आहे, कुठे काय ॲडेशन्स आहे का, ट्युबो ओव्हरिन रिलेशन्स कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला लॅप्रोस्कोपीमध्ये करता। आणि लॅप्रोस्कोपी इज वन ऑफ दी स्टेपिंग स्टोन आपण ज्याला म्हणतो, हे करणं फार गरजेचं असतं जेव्हा सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात। आणि लॅप्रोस्कोपी झाल्यानंतर आयुआय ही उपचार पद्धती केली गेली पाहिजे। जर लॅप्रोस्कोपीमध्ये नॉर्मल असेल तर आयुआय ही उपचार पद्धती केली गेली पाहिजे। सो दीपकजींना मी सांगेल, सो डेफिनेटली लॅप्रोस्कोपी फॉलोड बाय आयुआय ही उपचार पद्धती केली गेली, त्याच्यामध्ये रिझल्ट अतिशय चांगले मिळतात, कारण अदर बाकीचे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल आहेत। सो लॅप्रोस्कोपी करून आयुआय करणं हा अतिशय चांगला उपचार पद्धती आणि त्यांना रिझल्ट हा अतिशय चांगले मिळू शकतात। नक्कीच सर। आपल्याला लगेचच दुसरा फोन आलाय, स्नेहा पाटील बोलतात आपल्याशी मुंबईहून। नमस्कार स्नेहा। हॅलो। नमस्कार डॉक्टर, माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली। ओके। आणि लग्नाच्या पहिल्याच वर्षी मी प्रेग्नेंट झाली होती आणि आम्ही अबॉर्ट पण केलं होतं, तेव्हा आम्हाला नको होतं। ओके। आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं गॅप ठेवलं होतं की आम्हाला एवढ्याच नकोय म्हणून। ओके। आणि त्याच दरम्यान मला थायरॉइड पण झालं होतं। ओके। थायरॉइडचं मेडिकेशन पण चालू आहे माझं आणि आता आम्ही ट्राय करतोय गेल्या 2 वर्षापासून। ओके। तर मी कन्सिव्ह करू शकत नाहीये। आम्ही सगळे टेस्ट केले, सगळे रिपोर्ट माझे माझ्या हस्बंडचे सगळे नॉर्मल आले। इनफॅक्ट ट्यूब्स ओपन आहेत की नाही ते डॉक्टर म्हणाले की थोडं होऊ शकतं कॉम्प्लिकेशन, तेही आम्ही चेक केलं पण तिथेही काही प्रॉब्लेम नव्हतं। ओके। तर आणि आयुआय पण केलं, यु नो, 2-3 मंथ बॅक, नो रिझल्ट। ओके 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 ओके, फाईन इनफ। आता दिप्ती स्नेहाजींचा जो आहे, सो इट इज टिपिकल कॉल्ड एज अ सेकंडरी इन्फर्टिलिटी आपण याला असं म्हणतो। सो बऱ्याच वेळा आता वंध्यत्व का वाढतं आहे तर करिअर ओरिएंटेशन आणि कुठेतरी आपण म्हणतो लाईफस्टाईल चेंज चालली, करिअर ओरिएंटेशन, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या आहे लेट कन्सेप्शन। सो प्रेग्नेसी राहिली होती पण त्याच्यानंतर त्यांनी अबॉर्ट केली आणि त्याच्यानंतर नाव दे आर ट्राईंग सिन्स लास्ट 2 इयर्स। सो 2 वर्षापासून ट्राय करतात पण त्याच्यात प्रेग्नेसी राहत नाही। तर त्यांनी जे आता जे सांगितले ऑलमोस्ट परत सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि याच्यातही त्यांना रिझल्ट मिळत नाहीये।
सो ह्या रिझल्ट मिळत नाही आणि त्यांचं आयुआय पण झालेलं आहे. सो आता लॅप्रोस्कोपी झालंय का नाही दॅट इज अ क्वेश्चन. सो आता यांच्यासाठी दोन प्रकारच्या उपचार पद्धती असतील. सो लॅप्रोस्कोपी जर झालं नसेल तर लॅप्रोस्कोपी करणं फार गरजेचं आहे. आणि लॅप्रोस्कोपीमध्ये काय फायंडिंग्स येतात जसं मी सांगितलं सगळ्या गोष्टी चेक करून लॅप्रोस्कोपी नंतर जर आयुआय किती झाले आहेत तर त्यांचं म्हणणं आपल्याला दोन आयुआय झाले आहेत. तर नॉर्मली लॅप्रोस्कोपी नॉर्मल असेल तर अजून दोन ते तीन आयुआय ते नक्की करू शकताय. कारण चार ते पाच आयुआय मध्ये रिझल्ट अतिशय चांगले मिळतात आणि त्याच्यातही रिझल्ट समजा नाही मिळाले तर नेक्स्ट उपचार पद्धती यांच्यासाठी राहणार आहे ती आयव्हीएफ, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जे आहे गर्भ बाहेर तयार करून तो गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करू. सो बऱ्याच वेळा मल्टिपल वेळा आयुआय जर फेल झाले असतील तर आयव्हीएफ उपचार पद्धतीमध्ये रिझल्ट अतिशय चांगले मिळतात. आणि सेकंड गोष्ट अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी, ज्याच्यामध्ये आपल्याला कारण सापडत नाहीये. सर्व गोष्टी नॉर्मल आहे लॅप्रोस्कोपीमध्ये, आयुआय पण होत आहे, काउंट नॉर्मल आहे, पण तरीही रिझल्ट मिळत नाही, तर ह्या कंडिशनमध्ये आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे अतिशय चांगले रिझल्ट मिळू शकतात. तर ह्या दोन पद्धतीच्या उपचार पद्धतीने जर प्रॉपर पद्धतीने आपण गेलं सो स्नेहाजींना अतिशय चांगला रिझल्ट मिळू शकतो आहे. नक्कीच सर. आपल्याला दुसराही पुढचाही फोन आलेला आहे. सचिन जाधव बोलतात आपल्याशी जळगावहून. नमस्कार सचिन. नमस्कार, सचिन जाधव बोलते जळगावहून. सर आपला प्रश्न. सर माझा प्रॉब्लेम शुक्राणू संदर्भात आहे सर. ओके. माझ्या शुक्राणूंची संख्या खूप कमी आहे सर. मी चार वर्षांपासून सर भरपूर ट्रीटमेंट घेतोय, आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण घेतली मी सर. ओके. सर तरी काय फरक पडत नाहीये सर. सर तुम्ही काय आम्हाला उपचार सुचवाल का जेणेकरून आम्हाला नॅचरल पद्धतीने प्रेग्नन्सी राहू शकेल. ओके 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 फाईन एनफ. आता आदित्यजी जाधव सरांचा जो क्वेश्चन आहे सो याला आपण मेल इनफर्टिलिटी आपण असं म्हणतो. सर जसं सांगितलं मी ऑलमोस्ट 35-40% हे फिमेल फॅक्टर्स असतात, 35-40% हे मेल फॅक्टर्स असतात. सो दिस इज अ टिपिकल केस ऑफ मेल इनफर्टिलिटी. सो आता त्यांनी जे सांगितलं ऑलमोस्ट चार वर्षापासून ते मेडिकेशन घेत आहेत आणि त्यांचं जे म्हणणं पडलं तर रिपोर्ट जे आहे ते अतिशय कमी साईडला आहे, काउंट अतिशय कमी आहे. सो या कंडिशनमध्ये बेसिकली दोन तीन प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर काउंट कमी का आहे ते बघणं फार गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये डिटेल इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण सिमेन अनालिसिस करू शकतो, स्पर्म फंक्शन टेस्ट करू शकतो, स्पर्म सर्व्हायवल टेस्ट करू शकतो आणि डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स बघणं फार गरजेचं आहे. सो हे रिपोर्ट झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येईल नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि कोणत्या लेवलला प्रॉब्लेम आहे. जेव्हा हे लक्षात आल्यानंतर आपल्याला दोन पद्धतीचे आपण ट्रीटमेंट करू शकतो. ज्याच्यामध्ये जर बऱ्यापैकी रिपोर्ट्स नॉर्मल असतील आणि इम्प्रुव्हमेंट होण्यासारखी असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण मेडिकेशन तीन महिन्यासाठी देऊ शकतो आणि अकॉर्डिंग टू रिपोर्ट्स काय मेडिकेशन आपण द्यायला पाहिजे ही एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. सेकंड जो ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये रिपोर्ट अतिशय कमी असतील सो त्या कंडिशनमध्ये चार वर्षापासून मेडिकेशन खाऊनही रिझल्ट मिळत नाही आणि रिपोर्टचे अतिशय प्रॉब्लेमॅटिक असतील तर आपण अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबीच्या साह्याला पुढे गेलं. त्याच्यामध्ये रिझल्ट अतिशय चांगले मिळतात. याच्यामध्ये आपण इक्सी इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन म्हणतो, इम्सी इंट्रासायटोप्लाझमिक मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन आणि पिक्सी फिजिओलॉजिकल इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन्स. सो ह्याद्वारे शुक्राणू किती कमी असतील, त्याचा काउंट, मोर्टिलिटी, मॉर्फोलॉजी, फंक्शन कॅपॅसिटी, सर्व्हायवल हे किती प्रॉब्लेमॅटिक असेल तर तरी ह्या कंडिशनमध्ये हे सीबेज काढल्यानंतर एका सीबेजमध्ये एक शुक्राणू इंजेक्ट करून गर्भ तयार करतो. सो किती प्रॉब्लेमॅटिक असतील तरी अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. सो ही झाली दुसरी उपचार पद्धती. आणि तिसरं मी एक त्यांना आपण प्रिव्हेन्शन एक पद्धतीने आपण बघू शकतो. सो काउंट कमी आहे तर कुठेतरी त्यांनी ते शुक्राणू गोठून ठेवणं पण फार गरजेचं आहे. सो गोठून ठेवल्यामुळे कधी कधी अशा कंडिशनमध्ये काउंट अतिशय कमी होऊन जातो, झिरो पण होऊन जातो. सो गोठवल्यामुळे तो एक बॅकअप आपल्याला मिळतो. सो या तीन पद्धतीच्या उपचार पद्धतीने आपण पुढे गेलं तर त्यांना अतिशय चांगले रिझल्ट हे मिळू शकतात. सो माझं एक म्हणणं राहणार या कंडिशनमध्ये सो नॅचरली बघण्यापेक्षा आपल्याला रिझल्ट मिळणं हे फार महत्वाचं राहणार. डॉक्टर याविषयी आपण बोलत राहणारच आहोत. ब्रेकची वेळ झाली आहे. टॉक टाइममध्ये घेतोय आपण एक छोटासा ब्रेक. Lenskart is really good value for money. Lenskart price tag is very competitive. It is not very expensive. Mere family mein teen bande aur use karte hain. The lenses they are crystal clear. Quality product in a good price. Sir ab usko bahar ke competition se compare karenge aapko nahi milega. Lenskart par hai buy one get one free starting at rupees 999 plus free eye test. Lenskart.com. Are to chakli try karna sahi hai. Hey, are you ready? Oh, kya hai? Sorry ha. Hello. चकली सॉरी सर छोटं छोटं शेअरिंग बनवी नातं मोठं. राम बंधू चिवडा मसाला चकली मसाला राम बंधू. हे 5 किलोमीटरचे 200 रुपये. ओ भाऊ माझ्या रिक्षाचे हाच भाडा. हे 80 रुपये घे आणि चल पोट. ओ साहेब ओ
अरे असा फालतू चपला हत्ती सुद्धा पडतो म्हणून या असल्या फालतू चपला वापरायचा सोडा वॉकमेट चप्पल वापरा वॉकमेट वॉक विथ कम्फर्ट मुलतानी कोका कफ सिरप तुळशी वसा कोलंजन यष्टी मधु पिंपळीच्या गुणांनी भरपूर जे खोकल्यापासून देतं त्वरित आराम त्यामुळे बदलत्या हवामानासोबत तुम्ही नाही बदलणार माझ्या देशाच्या जमिनी सोबत बिके ती उगवे हिरे मोती माझ्या देशाची धरती काल धरूनी मुक्कामी आम्हाती जो पोहोचवी दिवस असो वा रात्र नशीब बेकटी चमकवतो बीकेटी काय देशाच्या मातीशी जोडल्या धोनी भाई दोन दोन ट्रॉफीज बेस्ट कॅच आणि मॅन ऑफ द मॅच दोन्ही मग तर माझाही फोटो यायला हवा हो बॅड फिल्डर अँड वर्स्ट बॅट्समॅन माझ्या फील्ड मध्ये मी पण डबल चॅम्पियन आहे डर्ट प्रूफ आणि वॉटर प्रूफ इंडियाचा पहिला पेंट जो धूळ माती आणि पाणी दोन्ही नाडवतो इंडिगो डर्ट प्रूफ अँड वॉटर प्रूफ एक्सटीरियर लॅमिनेट इंडिगो हेअर ट्रान्सप्लांट चे किती होतील झिरो इंटरेस्ट आणि एक रुपया डाऊन पेमेंट एक रुपया अरे वा रिचफील्ड नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट एक रुपयाच्या डाऊन पेमेंट मध्ये हेअर ट्रान्सप्लांट कापणे टाके आणि घाव नाही मग एक रुपया कधी भरू भरला की मिस्टर साठे तुझी बायको आहे तुझ्यावर एवढा खर्च तर करूच शकते रिचफील्ड नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट जादू पुन्हा जागवा गो डॅडीची सिक्युरिटी स्पीड आणि 24/7 कस्टमर केअर सोबत वेबसाईट होस्ट करण्यात संकोच यायचं कशाला गो डॅडीला आजच फोन करा